नमस्कार, मी विक्रांत मनोरे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण एक एम एस एक्सेलमध्ये एक फॉर्म्युला बघणार आहो. एक लेसन आहे, हाऊ टू यूज फ्रिक्वन्सी फॉर्म्युला. हा ॲडव्हान्स फॉर्म्युला आहे. फ्रिक्वन्सी फॉर्म्युला कशा पद्धतीने आपण एम एस एक्सेलमध्ये वापरू शकतो याबद्दलचं हे व्हिडिओ दर्शन. तर पहिल्यांदा आपण फ्रिक्वन्सी याचा अर्थ बघूया. फ्रिक्वन्सी म्हणजे नेमकं काय? तर फ्रिक्वन्सी म्हणजे किती वेळा रिपीट होणे, रिपीटिंग. पण तो जो डेटा तो रिपीट होतो आहे तो त्या रेंजमध्ये किती वेळा रिपीट झालेला आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. तर फ्रिक्वन्सी, त्याची फ्रिक्वन्सी काय आपण म्हणतो ना सर्वसाधारण, का रे बाबा तू पहिली इयत्तेपासून पाचवी इयत्तेपर्यंत पास झाला, काय फ्रिक्वन्सी आहे तुझी, म्हणजे पर्सेंटेज तसे कसे काय फ्रिक्वन्सी आहे. किंवा आपण एक छानसं उदाहरण या ठिकाणी समोर आपल्याला दिसत आहे की एक एक होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे आणि ते काय करता, मार्केटिंग द इलेक्ट्रॉनिक्स गुड्स. सेल्समॅन जे आहेत त्यांचे नावं लिहिले, अजय कुमार, महेश कुमार, सुहास करवा, मनीष जैन, हे सगळे जे आहेत ना हे सगळे सेल्समॅनचे नावं दिलेले बघा. आणि त्यांनी जे काही इलेक्ट्रॉनिक गुड्स या ठिकाणी सोल्ड केलेले डिसेंबर महिन्यामध्ये, तर त्यांचा हा टेबल आहे की अजय कुमारने 41 गुड सोल्ड केले, महेश कुमारने 45 गुड सोल्ड केले, सुहासने 18. अशा पद्धतीने कोणी कोणी किती किती गुड्स सोल्ड केले, कुठले गुड्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक्सचे, मग त्याच्यामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे गुड्स आलेत ह्या महिन्यामध्ये. त्यांनी ह्या सेल्समॅनने काय काय कामगिरी केलेली आहे, तर हा जो काही डेटा आहे ना याच्यामध्ये मला कधीतरी ॲनालिसिस करताना असं फाईंड आउट करावं लागतं की 20 युनिट, म्हणजे हे युनिट किती आहे, ते 41 आहे, 45 आहे, 18 आहे, त्याच्यामध्ये 0 to 20 युनिटच्या दरम्यान, 0 पासून 20 युनिटच्या दरम्यान किती रिपीट झालेले आहे फ्रिक्वन्सी. म्हणजे समजा हा 19 आहे 0 to 20 आहे, हा 11 जो आहे, 18 जो आहे हे 0 to 20 आहे, म्हणजे 0 to 20 युनिटमध्ये हे किती वेळा रिपीट झाले, म्हणजे नंबर हे 0 to 20 दरम्यान किती नंबर आहे थोडक्यात, थोडक्यात असं जरी म्हटलं तरी चालेल. तर ते 3 आहे त्याची फ्रिक्वन्सी. किंवा 21 to 40 युनिटमध्ये, तर तसं हे बघायचं 21 पासून 40, तर आपलं लक्षात येतं आहे इथे युनिट सोल्ड लिहिलेलं आहे. मी ह्या ठिकाणी रिझल्ट लिहिणार आहे आणि याच्या इंटरवल मला कोणी ॲनालिसिससाठी दिलेला आहे की तुम्ही असं करा की हे डिसेंबर महिन्यामध्ये जे काही माल हा सेल केलेला आहे त्याचे इंटरवल अशा घ्या, 20 युनिट इंटरवल म्हणजे 0 to 20, मग नंतर 21 to 40, 0 to 40 नाही, नंतर 41 to 60 म्हणजे 20-20 इंटरवल आहे, म्हणजे पुढे इन्क्रीजिंग आहे. 20-20 इंटरवल म्हणजे 20 नंतर मग 40 मग 60 मग 80 मग 100 अशा. तर सर्वसाधारण आपण 80 नंबर घेतलेले असं तुम्ही 100 पण इथे घेऊ शकतात आणि इथे डेटा वाढवू पण शकतात. तर ह्या इंटरवल मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपल्याला इथे रिझल्ट पाहिजे की ह्या रेंजमध्ये 0 to 20 युनिट्स मधल्या ज्या व्हॅल्यूज आहे त्याची फ्रिक्वन्सी काय आहे. तर आपल्याला हे समजत असेल, आपण ह्या ठिकाणी दोन टेबल घेतो आहे. हा एक टेबल आपण आखून घ्यायचा आहे, याच्यामध्ये इंटरवल लिहायचा आणि हा टेबल तर आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे हा रिझल्टचा टेबल आहे. रिझल्ट काढतो आहे आपण, इथे आपण येतो आहे, इज इक्वल टूचं साईन आपण प्रेस करतो आहे. फॉर्म्युलाचं नाव आहे फ्रिक्वन्सी. हे बघा, कॅल्क्युलेट द हाऊ ऑफन व्हॅल्यू ऑकर विथ इन अ रेंज, मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर फ्रिक्वन्सीला इथे क्लिक केलं मी आणि त्याने मला विचारलं या ठिकाणी डेटा ॲरे दाखवा तुमचा. तर आपला हा डेटा ॲरे आहे युनिट सोल्डचा झाला. मग आपण कॉमा करतो आहे आणि कॉमानंतर तो हा ॲरे दाखवतो आहे, म्हणजे आपला इंटरवल ॲरे आहे. हा इंटरवल ॲरे हा आहे, म्हणजे आपल्याला कुठलं इंटरवल, म्हणजे 20 पासून 40, 60, 80 असा आहे. तर मग इथे आपण क्लिक करणार आणि आपण ब्रॅकेट क्लोज करणार, एंटर करणार. हे बघा 3 आलत की नाही बघा. त्या ठिकाणी 0 to 20 युनिटची जी फ्रिक्वन्सी आहे ती या ठिकाणी 3 आहे. हा 19 0 to 20 येतो, हा 18 येतो, हा 11 येतो. आपण एक गंमत म्हणून काय करूया, इथे 77 ठिकाणी हा आपण 2 किंवा 3 घेऊया, किंवा असा नंबर घेऊया की जो 0 to 20 येतो आणि बघूया ह्या 3 ठिकाणी 4 होतात का. बघा
या ठिकाणी बघा, मी डेटा चेंज केला 0 to 20 च्या दरम्यान 77 वरनं. हा 3 कडे लक्ष द्या, मी एंटर करतो आहे. हे बघा 4 झाला. किंवा अजून एक घ्या आपण, हा 32 ला काय करू आपण, 12 करू, म्हणजे तो 0 to 20 मध्ये येतो आहे. हे 4 कडे लक्ष द्या, तो 5 होतो का बघा, तर 5 झाला. तर मला असं वाटतं की आपल्याला हे निश्चितच समजलेलं असेल की कशा पद्धतीने हे फ्रिक्वन्सीचा फॉर्म्युला वापरला जातो. याच्यामध्ये अजून एक गंमत आहे, ती म्हणजे अशी आहे की सर्वसाधारण काय करतं आपण, की आपल्याला 21, 40, 41 हे काढायचं असतं. मग आपण काय करणार, कंट्रोल सीने कॉपी करणार आणि खाली हे ड्रॅग करणार आणि पेस्टला एंटर करणार, पण हे चुकीचं झालं बघा. असं काही आहे का की 6, 21 ते 40 म्हणजे 21 पासून ते 40 युनिट सोल्ड, हे याची फ्रिक्वन्सी 6 आहे असं वाटतं का आपल्याला? 21 ते 40 निश्चितच नसेल. किंवा चला जाऊ दे, 41 ते 60 हे 8 आहेत का? अहो टोटल एंट्री इथे 10-12 म्हटल्यानंतर हे 8 असतील आणि हे 8 असतील, तर ते ह्यात 16 झाल्यात. तर मला हे सांगायचं आहे की हे असं कॉपी आणि पेस्ट नसतं. तर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला पुढच्या युनिटचंही आउटपुट काढायचं आहे, तर त्यावेळेला एकच सेल न निवडता जेवढ्या सेल तुम्हाला जेवढे आउटपुट पाहिजे तेवढ्या पूर्ण सेल निवडायच्या तुम्हाला. हे असं आणि मग मात्र फॉर्म्युला लिहायचा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही हे निवडून घ्या. पहिल्यांदा असं होत असेल, आपण अनेक व्हिडिओ लेसन बघितले, कॉपी पेस्टचा प्रकार इथे चालत नाही, इथे अशाच पद्धतीने करावं लागतं. किंवा माझं असं मत आहे की मला जोपर्यंतचं माहीत आहे हे असंच केलं जाईल. सगळं निवडून घ्यायचं, इज इक्वल टूचं साईन, नंतर फ्रिक्वन्सी हा फॉर्म्युला, डेटा रेंज सिलेक्ट केली आपण, कॉमा, इंटरवलचा वेगळा कॉलम आहे आणि आपण ब्रॅकेट करतोय. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे इथे आणि म्हणून खाली लिहिलं आहे बघा, व्हेरी आय एम पी नोट, प्रेस कंट्रोल शिफ्ट अँड एंटर बटन बाय सिलेक्टिंग द रेंज F17 ते F20. F17 ते F20 मी निवडलेली आहे आणि व्हेरी आय एम पीमध्ये आपण नुसतं एंटर करायचं नाही, कंट्रोलचं बटन बरोबर शिफ्टचं बटन आणि एंटर असे 3 बटन प्रेस करायचे. बघा काय होतं. तर व्हेरी गुड, या ठिकाणी बघा इथे आलेलं आहे 21 ते 40 मध्ये तुम्ही बघू शकतात. 3 वेळा आहे किंवा अभाव 61 जो आहे तो 1 वेळा दाखवतो आहे. 41 ते 60 जे 4 आहे, 6 आणि 4 10 होतात ते, आणि अधिक 1 11. हे बघा इथे 11 आहेत का, एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. तर बरोबर यांची बेरीज पण 11 ह्या ठिकाणी होते, म्हणजे 11 हे ह्या ठिकाणी सेल्समॅन आहे. आणि आपण अजून एक टाळ करू शकतो, 61 युनिटच्या वरती समजा मी याला 100 केला तर हा 1 चा 2 होतं का बघा, किंवा 99 करा, हा 1 चा 2 होतं का बघा. आपण आता त्याला चेंज केलेला आहे, सुरुवातीला आपण केलं असतं. तर ही या ठिकाणी रेंज आहे, व्हेरी सॉरी टू से. तर या ठिकाणी आपण जो काही डेटा घेतला याला फ्रिक्वन्सी असं म्हटलं गेलेलं आहे. तर आपल्याला हा लेसन समजला असेल, तर हा पुन्हा पुन्हा बघा, आपल्याला निश्चितच समजेल. थँक्यू व्हेरी मच, नाईस टू मीट यू, हॅव अ गुड डे.